विद्यार्थी मित्रांनो, उपयोजित इतिहासाचा जेव्हा आपण विचार करतो, आजच्या जीवनामध्ये, आजच्या वर्तमान काळात आणि उद्याच्या येणाऱ्या भविष्य काळामध्ये या इतिहासाचा आपल्या आयुष्यात काय उपयोग होईल, हा इतिहास कुठून आपण समजून घेऊ, तर इतिहासाचे काही साधनं जे असतील, इतिहासाचे जे वारसा जिथून आपल्याला मिळाला असतील, ते समजून घेणं आपल्याला खूप महत्त्वाचं आहे. याच्यात सांस्कृतिक वारसा खूप महत्त्वाचा आहे. या सांस्कृतिक वारसामध्ये मानवाने निर्मित केलेला मूर्त असो किंवा अमूर्त असो, असे सांस्कृतिक जे वारसा असतील, ज्यांचा अभ्यास करून, ज्यांचं निरीक्षण करून, ज्यांचं वाचन करून, ज्यांचं ऐकून आपल्याला त्या ऐतिहासिक घटनेसंदर्भात, ऐतिहासिक वास्तूसंदर्भात माहिती मिळेल. मूर्त सांस्कृतिक वारसा यामध्ये महाराष्ट्रातले जगप्रसिद्ध असलेले गडकिल्ले आहेतच, पण काही प्रार्थना स्थळे, प्राचीन स्थळे, हस्तलिखिते, शिल्पे, चित्र, अशा ज्या वस्तू आहेत ज्या मूर्त स्वरूपात आपल्याला पाहायला मिळू शकतात, अशा मूर्त स्वरूपाच्या वस्तूंचा, वास्तूंचा सांस्कृतिक वारसामध्ये त्या ठिकाणी समावेश होतो. पण मूर्त स्वरूपांचा जसा वारसा आहे, सांस्कृतिक वारसा आहे, मूर्त सांस्कृतिक वारसा आहे, तसा अमूर्त सांस्कृतिक वारसासुद्धा आहे. मग तो अमूर्त सांस्कृतिक वारसा मौखिक स्वरूपाचा असेल, पारंपरिक ज्ञान असतील, कला सादरीकरणाच्या पद्धती असतील, विशिष्ट पारंपरिक कौशल्य असतील, परंपरा, पद्धती, कौशल्य, या सगळ्यांचा जो अभ्यास आहे तो अमूर्त सांस्कृतिक वारसामध्ये. महाराष्ट्रात गायला जाणारा पोवाडा, महाराष्ट्रात सांगली जाणारी कथा, ऐतिहासिक दंतकथा असतील, या सगळ्या गोष्टी सांस्कृतिक अमूर्त सांस्कृतिक वारसामध्ये येतात. आणि या सगळ्यांचा अभ्यास करून आपल्याला सांस्कृतिक वारसांचं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करता येतं, की जेणेकरून या वारसांच्या माध्यमातून आपण आपला वर्तमान काळा आणि आपल्या भविष्य काळाच्या चांगल्या गोष्टींच्या तरतुदीसाठी आपला भूतकाळातील इतिहास चांगल्या पद्धतीने समजून घेतो. धन्यवाद.